नमस्कार, आज आपण व्हिपक्रीम आणि डार्क चॉकलेट वापरून चॉकलेट गनाश बनवणार आहोत। तर हे चॉकलेट गनाश डबल बॉयलर मेथडने बनवण्यासाठी मी इथे गॅसवर एक पातेलं ठेवलं आहे आणि त्यामध्ये अर्ध्याच्या खाली पाणी ओतलं आणि आता गॅस चालू करायचा आहे। पाणी गरम झाल्यावर त्यावर त्यापेक्षा मोठ्या साईजचं पातेलं ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्याला डबल बॉयलर मेथडने म्हणजेच वाफेवर हे गनाश बनवता येईल। आणि आता या वरच्या पातेल्यामध्ये न फेटलेली मेल्टेड व्हिपक्रीम टाकायची आहे आणि ही व्हिपक्रीम गरम झाली की मग त्यामध्ये अशा प्रकारे डार्क कंपाऊंड चॉकलेट कट करून टाकायचं आहे। ही व्हिपक्रीम आणि डार्क कंपाऊंड चॉकलेट तुम्हाला केक मटेरियल शॉपमध्ये सहज भेटून जाईल। आणि आता विस्कने हे सतत हलवत राहायचं आहे। व्हिपक्रीम गरम असल्यामुळे हे डार्क कंपाऊंड चॉकलेट हळूहळू मेल्ट व्हायला लागेल आणि व्हिपक्रीममध्ये मिक्स होईल। आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे व्हिपक्रीम आणि डार्क कंपाऊंड चॉकलेट हे दोन्ही रूम टेम्परेचरवरचं घ्यायचं म्हणजेच पटकन मेल्ट होईल। दोन्ही जर थंड घेतलं तर त्यामध्ये गाठी होऊ शकतात। आणि आता चॉकलेट मेल्ट होत आल्यानंतर गॅस बंद केला तरी चालेल, कारण खालच्या पातेल्यातलं पाणी गरम असल्यामुळे जरी चॉकलेट मेल्ट व्हायचं राहिलं असेल तरी ते होईल। आणि आता इथे तुम्ही बघू शकता हे चॉकलेट पूर्णपणे क्रीममध्ये मिक्स झालेलं आहे। आता थोडेसं थिक होण्यासाठी 15 मिनिट फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। आणि 15 मिनटानंतर इथे आपलं चॉकलेट गनाश रेडी आहे। आणि अशा प्रकारे आपण चॉकलेट गनाश केकच्या लेअरिंगमध्ये फ्लेवरसाठी त्याचबरोबर डेकोरेशनसाठी म्हणजे ड्रिपिंगसाठीसुद्धा वापरू शकतो। आणि या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतो आहे। आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।